नमस्कार श्रावण मास चालू आहे उपवासही चालू आहेत तर प्रत्येक घरात गोडाचं काहीतरी केलंच जातं देवाला प्रसादाला म्हणा किंवा उपवास सोडण्यासाठी ताटात काहीतरी गोडाचा पदार्थ म्हणा तर अशा या गोडाच्या पदार्थात रोज रोज काय करायचं तर आज आपण मस्त अशी चविष्ट रसमलाई करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ही रसमलाई आज आपण करणार आहोत चला तर मग चविष्ट अशा या रसमलाई रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा याने माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला भेटतील त्यासाठी इथे मी एक लिटर दूध पातेल्यात टाकून तापून घेऊयात त्याआधी मी पातेल्यात थोडंसं पाणी टाकलं आहे याने दूध खाली पातेल्याला लागणार नाही किंवा करपणार नाही हे म्हशीचं दूध आहे गाईचं दूध असेल तर उत्तमच त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगेल तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही गाईचं दूध नक्की वापरा आता हे दूध उकळून घ्यायचं आहे दूध उकळत आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण रसमलाईसाठी लागणारा रस तयार करून घेऊयात त्यासाठी अर्धा लिटर दूध कढईमध्ये किंवा टोपामध्ये ओतून घेऊयात इथे आपण म्हशीचं दूध वापरू शकतो काहीच हरकत नाही किंवा गाईचं वापरलं तरी काही हरकत नाही आता हे दूधसुद्धा उकळून घेऊया दुधाला उकळ आलेले आहे आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात या पोहे खायच्या चमच्याने मी इथे आठ चमचे साखर वापरलेली आहे आपण इथे दोन ते तीन चमचे साखर वाढवली तरी चालेल आमच्या घरी गोड कमी खाल्लं जातं त्यामुळे मी इथे कमी साखर वापरलेली आहे तुम्ही जर गोड जास्त खात असाल तर तुम्ही इथे साखर वाढवू शकता अधूनमधून दुधावरची साय मोडून घ्यायची आहे इथे मी काही केसरचे पराग घेतलेले आहेत ऑप्शनल आहेत असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही याने रंग आणि चवसुद्धा खूप सुरेख येते काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मी इथे सहा सात बदाम सहा ते सात काजू आणि सहा ते सात पिस्ते ठेचून घेतलेले आहेत हे कच्च्या स्वरूपातलेच आहेत जरासा केसरी रंग टाकूयात अगदी जरासाच टाकायचा आहे हा सुद्धा स्किप करू शकता याने जसा मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जशी रसमलाई भेटते अगदी तसाच रंग आपला रसमलाईला येतो मिक्स करूयात आता हे दूध स्लो गॅसवरती दहा मिनिटं अधूनमधून याची साय मोडून जरासं आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे ठेवलेल्या दुधाला उकळी आलेली आहे गॅस बंद करून टाकूयात चार ते पाच मिनिटांनी दुधावरची वाफ जाऊ द्यायची आहे थोडं थोडं करून इथे या गरम दुधात विनेगर टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते ती चार स्टेपमध्ये हे विनेगर टाकून मिक्स करायचं आहे मी इथे तीन चमचे विनेगर वापरला आहे दूध जर फाटत नसेल तर अजून थोडंसं विनेगर तुम्ही यामध्ये ॲड केलं तरी चालेल विनेगर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी चालेल काहीच हरकत नाही आपलं दूध आणि पाणी वेगवेगळं होऊ लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता तसंच ही प्रोसेस करताना दूध उकळल्यानंतर दुधावरची गरम वाफ चार ते पाच मिनिटं जाऊ द्यायची आहे मी या गोष्टीवर भर देते कारण उकळलेल्या दुधात दुधा लगेच विनेगर टाकून दूध फाडल्यावरती पडलेला छेना किंवा पनीर निब्बर होतो त्यामुळे दुधावरची वाफ जाऊ द्या आपला छेना किंवा पनीर आता एका गाळणीमध्ये कपडा ठेवलेला आहे आणि खाली रिकामं पातेलं ठेवलेलं आहे या कपड्यावरती हा फाडलेला छेना किंवा दूध टाकून घेऊयात ही गाळणी कपड्या दुसऱ्या पातेल्यावरती ठेवून घेऊया हे गाळून घेतलेलं पाणी अजिबात टाकून देऊ नका यामध्ये भरपूर प्रोटीन्स आणि भरपूर मिनरल्स तसंच भरपूर पौष्टिक तत्व या पाण्यामध्ये असतात तर याचा वापर आपण कनिक मळताना पाण्याऐवजी हे गाळून घेतलेलं पाणी वापरू शकता चपात्या अगदी मौसूत होतात किंवा भाजी करताना रस्सा भाजीत या पाण्याचा उपयोग करू शकता उरलेलं तीन ते ती चार दिवस पाणी हे फ्रीजमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये राहतं जसं लागेल तसं वापरू शकता आता पुन्हा यावरती थंड पाणी टाकून हा छेना धुवून घ्यायचा आहे याने काय होईल आपण जे दूध फाडताना लिंबू किंवा व्हिनेगर वापरतो त्याचा आंबटपाना याने निघून जातो नळाखाली डायरेक्ट धुवून घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही आता यातलं निघेल तेवढं पाणी अशा प्रकारे ही पुरचुंडी दाबून घेऊयात यातलं आपल्याला अगदी सर्व पाणी नाही काढायचं जरास मॉइश्चर यामध्ये राहायला हवं त्यामुळे असंच थोडा वेळ या, या चाळणीत निथळण्यासाठी ही पुरचुंडी आपण ठेवून द्यायची आहे इकडे दूधही आटवून झालेला आहे म्हणजेच आपल्या रसमलाईचा रस तयार झालेला आहे जवळपास तीन कप दुधाचं दोन कप दूध व्हायला हवं असं हे दूध आपण आटवून घेतलेलं आहे शेवटी यामध्ये दोन वेलची ठेचून यामध्ये टाकून घेऊयात फ्लेवरसाठी मी इथे वेलची पूड वापरलेली आहे साली सकट टाकते आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर फक्त साल न टाकता नुसती वेलची पावडर टाकली तरी चालेल मस्त असा रसमलाईचा रस तयार झालेला आहे आता इकडे पनीरसुद्धा बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे एका ताटात काढून घेऊयात आणि हे पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे सहा ते सात मिनिटं या प्रोसेसला लागतात अगदी मऊ असं हे पनीर पंजाच्या आणि बोटाच्या मदतीने मळून घ्यायचं आहे जवळपास पाच मिनिटं मी याला मळून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर मैदा टाकायचा आहे मैद्यामुळे आपल्या रसमलाईच्या गोळ्यांना बाइंडिंग चांगलं येतं त्यामुळे एक चमचा मैदा टाकून पुन्हा दोन ते तीन मिनिटं याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे पहा आता परफेक्ट असा मऊ हा गोळा तयार झाला का नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी छोटासा गोळा हातावर करून पाहायचा आहे आणि प्रेस करायचा आहे हा पहा जास्त चिरा पडलेल्या नाहीये आता या मोठ्या गोळ्याचे एकसारखे छोटे गोळे तोडून घेऊयात म्हणजे सर्वांना एकसारखा असा आकार येईल गोळे करताना छोटे छोटेच करायचे आहेत शिजवल्यानंतर दुपटीने फुगले जातात आता यातला एक गोळा घेऊयात सुरुवातीला हातावर चांगला दाबून याचा गोळा करायचा आहे याने काय होईल पीठ अजून चांगलं मळलं जाईल आणि ज्या थोड्याफार चिरा पडत होत्या त्या सुद्धा पडणार नाहीत आणि नंतर हलक्या हाताने गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे या गोल गोळ्याला हाताच्या पंजामध्ये ठेवून दुसऱ्या पंजाच्या मदतीने हलकासा दाब द्यायचा आहे आणि अशा प्रकारे चपटा आकार देऊन घ्यायचा आहे अजून एकदा मी एक गोळा करून दाखवते अशा प्रकारे एक गोळा घेऊन गोल आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे पुन्हा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे हे पहा अजिबात तडा गेलेला नाहीये आता अशाच प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेऊयात एक लिटर दुधाच्या छेण्यापासून अठरा गोळे झालेले आहेत इथे दूध किती पातळ किंवा घट्ट आहे त्यानुसार गोळे कमी अथवा जास्त होऊ शकतात या गोळ्याच्या आकारावरती आहे थोडंफार कमी जास्त होऊ शकतात गायचं दूध पातळ असल्या कारणाने गायीच्या दुधामध्ये अजून कमी छेना निघतो आता गॅसवरती अशा प्रकारच्या पसरड भांड्यात एक कप साखर आणि चार कप पाणी टाकून घ्यायचं आहे याचं काही एवढं परफेक्ट मोजमाप नाहीये पण पाणी भरपूर असावं आणि गोडासाठी साखर असावी लक्षात ठेवा पाण्याला चांगली उकळी यायला हवी नंतरच हे बनवून घेतलेले गोळे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही फास्ट किंवा हायच ठेवायची आहे मस्त गोळे या पाण्यावरती तरंगायला लागतात आणि लगेच यावरती झाकण ठेवून आठ मिनिटं हाय फ्लेमवरती हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत आठ मिनिटांनी आपण चेक करूयात तुम्ही पाहू शकता मस्त हे गोळे फुगलेले आहेत याची साईज डबल झालेली आहे एकदा पलटी करून पुन्हा स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनिटं असंच झाकून ठेवूयात आता हे तयार झालेले गोळे थंड पाण्यात काढून घेऊयात या पाण्यात मी काही बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत हे गरम असलेले गोळे लवकर थंड व्हावे त्यासाठी मी हे थंड पाण्यात टाकत आहे तुम्हाला जर घाई नसेल तर असे हो हे असेच थंड होऊ द्या आता हे तयार केलेले किंवा आटवलेले दूध थंड झालेले आहे ते गरम करून घेऊयात या दोन्ही पैकी रस किंवा हे तयार केलेले गोळे गरम असायला हवेत हे पाण्यात टाकलेले गोळे अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहेत याने काय होईल यातलं सर्व पाणी निघून जाईल आणि हे दाबून घेतलेले गोळे या गरम केलेल्या दुधामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे हे आटवलेले दूध हे गोळे शोषून घेतील आणि आपली रसरशीत अशी रसमलाई तयार होईल सर्व गोळे मी टाकून घेते तुम्ही पाहू शकता यामध्ये किती पाणी आहे ते जास्त जोराने दाब देऊ नका हलक्या हातानेच दाब देऊन यातलं निघेल तेवढं पाणी काढायचं आहे आटवलेल्या या रसामध्ये किंवा आठवलेल्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला मी अगोदर गाईचं दूध वापरा म्हणून सांगितलं होतं तर गाईच्या दुधाने फाडलेला छेना किंवा पनीर आणि त्यापासून बनवलेले हे गोळे यापेक्षाही जास्त सॉफ्ट किंवा स्पॉन्जी होतात त्यामध्ये यापेक्षाही जास्त रस या गोळ्यामध्ये बसतो म्हणजेच यापेक्षाही गाईच्या दुधाची रसमलाई जास्त रसरशीत रस होते इथे दाखवलेल्या सर्व स्टेप फॉलो करून गाईचं दूध असेल तर नक्की वापरा रसमलाई अजून छान होते आता हे असंच रूम टेम्परेचरमध्ये चार ते पाच तास ठेवायचं आहे म्हणजे हे गोड दूध किंवा रस या गोळ्यांमध्ये शोषलं जाईल आणि परफेक्ट अशी रसमलाई तयार होईल फ्रीजमध्ये ठेवू नका चार ते पाच तास झाल्यानंतर तुम्ही या रसमलाईला फ्रीजमध्ये ठेवू शकता आता दोन तास होत आलेले आहेत हे पहा गोळ्यांची साईज डबलपेक्षाही जास्त मोठे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असा रस या गोळ्यांनी शोषून घेतलेला आहे अजून एक ते दोन तासांनी यामध्ये अजून चांगला रस शोषला जाईल चवीला सुद्धा अप्रतिम होतात फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये आठ ते दहा दिवस चांगल्या कंडिशनमध्ये राहतात खूप मस्त अशी गोडाची रेसिपी आहे जरा वेळ लागतो पण खूप चविष्ट अशी ही रसमलाई अगदी रसरशीत रश तयार होते नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नसेल आवडली तर डिसलाईक करा काहीच हरकत नाही शेअर करा आणि तुमचा अनुभव किंवा काही सांगायचं असेल तर कमेंट करा अगदी काही बदल करायचा असेल किंवा तुमच्या काही आयडिया किंवा तुमची काही पद्धतसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद